माती मंडी बांधला खोपा गुंतला जीव मातीत गुंतला जीव मातीत खेळे मातीत जाय मातीस खेळे मातीत जाय मातीस मातीचे पाया वेडी मातीची जगा मातीची जगा हो आता काय झालं तू मासली डॉक्टर डॉक्टर कुठे आहेत अहो मंगल मागे अहो बघा की काय काय बोलणं झालं काय रे काय गोंधळ झालं डॉक्टर माझ्या आईला वाचवा डॉक्टर तिला काहीच झालं नाही पाहिजे चुकून जर खाली श्वास थांबला का नाही तुमचा पण श्वास कायमचा थांबलाच म्हणून समजा पेशंटला घेऊन आतमध्ये आपण चेक करूया लवकर घेऊन मी यांना चेक करतो तुम्ही बाहेर जाऊन बसायचा सोन्याच्या तरासाला कटाळून तिने दिवस वाटलाय तर सगळी हाऊस पुरवली म्हातारीची एवढं सगळं केलं म्हातारीसाठी पण सोन्याचं मात्र भरच्या लोकांनी सांगितलं आम्हाला काही कळून पण दिलं नाही कळलं का अगं तुला म्हातारी मेल्याचं वाईट वाटतंय का सोनं कुठं ठेवलेलं सांगितलं नाही त्याच वाईट वाटतंय मला एक कळा ना म्हातारीनं जीव सोडलाय म्हटल्यावर डॉक्टर तरी काय करणार काय झालं कसली गर्दी जमली अचानक चक्कर येऊन पडलं श्वास पण बंद पडला त्यांचा पण मग इथं का आणले बाहेर बोर्ड नाही का बघितला मुंबईवर नवीन डॉक्टर आलाय इथं वाड्यात दवाखाना त्यांना सुरू केला मुंबईचा डॉक्टर या डॉक्टरांचं मुंबईत लय मोठं नाव आहे त्यांनी लय नाव कमावले जनका फुलं वाचवते ते डॉक्टरनी वाचवायला म्हातारीला जगायची इच्छा नको का त्यांनी जीव सोडलाय मी एक शेवटचा प्रयत्न करून बघतो माझ्याकडे एक इंजेक्शन आहे 20,000 रुपये त्याची किंमत आहे ते देऊन बघूयात काय होत आहे का सांगते की डॉक्टर एक दोघांनी माझ्या बरोबर घ्या प्लीज लवकर तुम्ही त्यांना धरून ठेवा पायदर पायदर आहे ए नाम्या अरे चादर नीट कर की तिकडे आय चित्ती झाली चमत्कार झाला जाण्याची जित्ती झाली जाण्याची जित्ती झाली जित्ती झाली जाण्याची जित्ती झाली
देव नाय अग देवासारखं डॉक्टर पावले डॉक्टर तुम्ही देव माणूस आहे डॉक्टर तुम्हीच देव माणूस आहे डॉक्टर खरं देव माणूस आहात तुम्ही डोक दुखते का गोळ्या देतो त्या घ्या सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम खायचे जेवणानंतर घ्या चल या दवाखाना बंद आहे का हो बंद झालंय उद्या एक मिनिट या ना नाही नको मी उद्या येते डॉक्टर तू विचारून आत का येत नाही का अयो एवढा पैसा ते बी अक्का देऊ सर एवढा पैसा कमवता तुम्ही हो कसं वाटतं एवढा पैसा कमवून त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत ना त्यांना त्याची किंमत कळते तुझा नाही संबंध येणार कधी एवढ्या पैशांशी त्यामुळे तू विषय सोडून दे मी मदत करू का पैसे मोजे हॅलो मला माझ्या पैशांना माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी हात लावलेलं अजिबात आवडत नाही अयो ही बातमी वाचली का तुम्ही डॉक्टर तुमचे तर होश उड जाईंगे बातमी ऐकून या म्हाताऱ्याला कोणीतरी विष देऊन आहे ना मारलं आणि त्याचे पैसे लुटले 60,000 रुपयाचा बंडल होता काल तुमच्याकडे होता ना शिंट शिंट सर काय भी म्हणा डॉक्टर तुम्ही आज जादूच केली कसली जादू मूड दजन आजी को एकदम जिंदा कर दिया हा ते कामच आहे माझं मग ते करायचं सोडून सकाळी पळून का जात होता हा किती वेळ वाट बघायची गाडीची चला चला पटकन चला बसा या चला लवकर हो दादा येत आहे ना तुम्ही चला या बच्चू कुठं आहेस तू अरे इथे डॉक्टरने पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली
देवी यार तू भेट मला प्लीज, तुला सगळा फुल डिटेल मध्ये सांगते मी। हे बघ, मी तुला अजिबात नाही भेटू शकत आणि इथून पुढे मला फोन करू नकोस। असं कसं नाही भेटू शकत बच्चू, पोलिसांनी मला पण पकडला म्हणजे मला जेल मध्ये टाकलं। मग बच्चू मी सॉलिड घाबरली आहे, तुला भेटायचं यार, तू कुठे आहेस कंपाऊंडर? मला कंपाऊंडर म्हणू नकोस, मी कंपाऊंडर नाहीये। बच्चू तू प्लीज चिडू नको ना, आणि कंपाऊंडरला कंपाऊंडर म्हणणार म्हणजे डॉक्टर म्हणणार, वेड आहेस तू। म्हण कंपाऊंडरच म्हण, कंपाऊंडर नाही मला कंपाऊंडरच म्हण। कंपाऊंडर हो, एक चांगला कंपाऊंडर हवाय आणि तू मिळाल्याशिवाय प्लीज मला फोन करू नका। ओके बाय। डॉक्टर एवढं घाबरलं का दिसतंय तुम्ही? कंपाऊंडर पाहिजे ना, एक काय 10 कंपाऊंडर आणून देतो तुम्हाला एका बुकीतच। आता तुमच्या दवाखान्यात लेस घर दिवाणणार आहे बघा, माझ्या आईला बरं केले बसलो, गावात तुमचीच चर्चा चालली नसते। देव माणसाशिवाय दुसरं काय कोणी बोलतच नाही तुम्हाला। या दवाखान्यात सोडतो तुम्हाला, बसा बजा। अरे तशी काही एक गरज नाही उगत, कशाला तुला त्रास आहे का? आता तुमच्या सारख्या अशा देव माणसाला मी असं चालत जाऊन देईन का? हा बरं दिसतं का ते? तुम्हाला गाडी बसावंच लागेल, चला तुम्ही गाडी बसा आधी चला। अरे त्याची खरंच काही गरज नाहीये, मी चालत जाईन। हो हो डॉक्टर, तुम्हाला गाडी बसावंच लागेल। तुम्ही जर का गाडी बसला नाही का नाही, या गाडीचं का नाही, त्या गाडीच तर आता त्या गाडीला बघा चिंबून। बजा बजा बजा, हे काय करतोस तू? काय करतोय म्हणजे? तुम्ही बसत नाही म्हणल्यावर काय उपयोग आहे ह्या गाडीचा? बरं आधी ते टाकून दे, बरं जाऊयात एकत्र। आता कसे बसा बसा गाडी बसा, लगेच तुम्हाला दवाखान्यात सोडतो का नाही बघा। चला डॉक्टर, डॉक्टर इथनं पुढे तुम्हाला काय पण मदत लागली का नाही, तुम्ही डायरेक्ट आपल्याकडे यायचं। मला सोडून तुम्ही गावात दुसऱ्या कोणाला काय काम सांगाच नाही, त्या माणसाचं धाग्यावर हात पाय तोडलं तर भाजपा पुन्हा नाही लावणार। भाजपा तुलाच सांगणार, दुसरं कोणाला सांगणार? हा आपलं प्रेम आहे तुमच्यावर डॉक्टर। थँक्यू बर का भाजा इथपर्यंत सोडण्यासाठी। हो हो डॉक्टर, अहो थांबा की थँक्यू म्हणजे आता तुम्हाला इथं सोडण्याचं काय एवढं घेऊन बसलाय तुम्ही? ही आहे का नाही, इथंच ठेवून जायला आलोय मी आजपासून गावात, तुम्ही अजिबात चालत हिंडायचं नाही म्हणजे नाहीच, हे घ्या चावी। नाही नको, अरे खरंच नको, अशी कशी नको, घ्यायलाच पाहिजे तुम्ही चावी। नाही मला मान्य आहे बजा, तुझ्या इथं जीव वाचवल्यापासून तुझं माझ्यावरचं प्रेम वाढलंय, पण म्हणून जर का तू चावी घे गाडी घे म्हणून जबरदस्ती करत असशील तर मी हा दवाखाना बंद करीन। अयो नको नको, नाही म्हणजे ठीक आहे, गाडीचं राहते तर राहू द्या बाजूला, पण हॉटेलात न दवाखान्यात सोडायचं आणि दवाखान्यात न परत हॉटेलात घेऊन जायचं, सगळी कामं मी करणार। अरे त्याची काहीच गरज नाहीये। चला ठरलं म्हणजे ठरलंच, आता काय चाल मी जायचं, मला जरा काम आहे। तुम्हाला जर का काय काम लागलं का नाही तुम्ही मलाच फोन करायचा, गावात जर का तुम्ही कोणाला फोन केला तर नाही नाही तुमचा नाही, पण वाडीतल्या समजांचं फोनच फोडून टाकेन। बर येऊ का? घ्या काळजी। डॉक्टर अजित कुमार देव। नमस्कार। नमस्कार, बरं झालं डॉक्टर तुम्ही आला, वाट बघून बघून पाय दुखाय लागलं, आणि इथं बसायची बी सोय नाही, आणि बसाय गेलं की ती म्हातारी वराडती आहे। मी करतो काहीतरी सोय त्याची। तुम्ही कराल पण त्या भाजी आपण राखायला पाहिजे की? करू काहीतरी आपण त्याचं। अहो ताई हे काय करताय तुम्ही, तुम्ही कशाला झाडून घेताय? आम्ही मारला असतात तुम्हाला उगाच त्रास। तुमच्याकडे एवढं पेशंट येतात आणि इथं घाण दिसली म्हणजे कसं वाटल? दवाखाना कसा निर्मळ पाहिजे म्हणून मारतीय झाडू। अहो खरं पण मी खरंच केलं असतं,
तुमच्यासारख्या देव माणसाला झाडू मारायला लावायचं भाई। अहो तुम्ही घरची लक्ष्मी आहात आणि घरच्या लक्ष्मीने झाडू मारणं म्हणजे बरं दिसतं का ते? आता रोज झाडू मारावं लागेल, मी बघतो कोणीतरी बाई राहू दे। नका नका, एवढ्या अशा कामाला कशाला पाहिजे बाई, मी आज रोज झाडत जाईल, तुम्ही नका काळजी करू। बरं ठीक आहे, मी तुमचं मन नाही मोडत। डॉक्टर दुपारच्या जेवणाला घरी या आणि हा हॉटेल वरून तुमच्या बायका पोरासनी भी बोलवून घ्या। अहो कोणाला कसं बोलवणार, माझं अजून लग्न झालेलं नाहीये। काय तुमचं लगीन नाही झालं? अहो पण कुणीतरी नात्याचं असेलच की। हा मी आणत आहे, माझं असं कोणीच नाहीये, माझा मीच कष्ट करून मोठा झालो, शिक्षण पूर्ण केलं, डॉक्टर झालो आणि मग ठरवलं की लोकांची सेवा करायची। पुढे लोकांची सेवा करता करता लग्नाचा विचारच कधी मनात आला नाही आणि असो बाहेर पेशंट थांबलेत, त्यांना चेक करायचंय। बघ डिंपे, अनाथ असून बी डॉक्टर झालेत, जरा शिक त्यांच्याकडनं काहीतरी। अग बघत काय बसलीस, पाणी आणून दे त्यांना। आणते। ही घ्या पाणी। थँक्यू। हेच की तुमचं लगीन नाही झालं, खरंच तुमचं लगीन नाही झालं? नाही झालं। गर्लफ्रेंडचा फोन होता ना, म्हणजे गर्लफ्रेंड आहे तुम्हाला? नाहीये गर्लफ्रेंड। गर्लफ्रेंडचा फोन नाही तर मग कट करताय सारखं? माझ्या मुंबईच्या पेशंटचा फोन होता, मी मुंबईला परत यावं यासाठी फोन करतात म्हणून उचलत नाहीये। तू एक काम करतेस का, माझ्यासाठी चहा घेऊन येतेस का? रुपल डिंपल। काय डिंपल? माझं नाव डिंपल, तुम्ही आता मला रुपाली म्हणालात। हो का, माझ्यासाठी चहा घेऊन येतेस का डिंपल? चुटकी मी लाते। मी तुझा फोन उचलत नाहीये याचा अर्थ मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही, एवढं साधं कळत नाही का तुला? परत मला अजिबात फोन करू नकोस। अरे मग काय करू बच्चू, तुला माहित आहे का इथे पोलीस आले तुझी चौकशी करायला, त्यांनी मला विचारलं तर मी त्यांना काय सांगू? अगं त्यांना सांग तू मला ओळखत नाहीस म्हणून। असा कसा खोटा बोलू, त्यांना कळला म्हणजे मी खोटा बोलते? मग तू कुठे आहेस देवी सांग ना मला। अरे कोण देवी, कुठला देवी, कसला देवी? देवी मेलाय, देवी मेलाय। इथून पुढे मला अजिबात फोन करू नको, ठेव। हॅलो देवी, बच्चू फोनला काय झालं आता? इथं काय करत होतीस? त्यांना माझ्यावर हल्ला केला, मला जिवे मारण्याची धमकी दिली, माझे पैसेही घेऊन गेलाय। त्याला सोडू नका इन्स्पेक्टर साहेब। साहेब त्याच्याबद्दल इथं फार काही कोणाला माहीत नाहीये। ठीक आहे, जरा आजूबाजूला चौकशी करा, बघा कोणाकडे काय माहिती मिळते का ते। ठीक आहे। काय करतेस, कोणाला फोन लावतेस? कोणालाच नाही। बर, तुमची एकूण किती रक्कम चोरीला गेली? 50-100 रुपये। काय प्रत्येक पेशंट मागं तो 50-100 रुपये चोरायचा, त्यांना मी नसताना चेकही करायचा, त्यांना माझा विश्वासघात केलाय,
तुम्ही त्याला सोडू नका इन्स्पेक्टर साहेब. बरं बरं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही शोधून काढू त्याला. आयशा पण मला नाही माहित कुठे गेले, मी पण त्याला शोधते. तो माझ्या पैसे घेऊन पण पळाले, मला नाही माहित कुठे गेले, मला नाही कुठे शोधू नकर सांगते साहेब. ए ग मला आवाज नाही पाहिजे, मोबाईल तिकडे, मोबाईल दे इकडे. ओ कदम चला बस झाली चौकशी, चला साहेब पण चला म्हणले ना, कुठे या 550 रुपयासाठी वेळ वाया घालवायचा. खडी फोडतच मोठा झालोय कातळवाडी. कातळवाडी